अशोक चव्हाण यांना सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये याचा फटका बसला असा आरोप भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केला होता. आणि त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याची आणि चिखलीकरांच्या पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी आता भाजपनं विखे पाटील यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे विखे परिवार आणि चव्हाण कुटुंबियांचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, काय सांगाल आता या संदर्भात चौकशी करण्यासाठी विखेंवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे, काय नेमकं घडलंय, संपूर्ण प्रकरणाबद्दल काय माहिती मिळते? नक्कीच, लोकसभेमध्ये आहे ते जे उमेदवार पराभव झालेले आहेत यांची मूळ कारण आहे ती शोधण्याची जबाबदारी आहे ती सगळ्या वरिष्ठ नेत्यांवर देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ नांदेडची जी जबाबदारी आहे ती अशोक चव्हाणांवर, खरं तर अशोक चव्हाणांच्या जरा भाजपमध्ये घेतल्यामुळे याचा पराभव झाला असं चिखलीकरांचा खरं तर आरोप होता. मात्र याचं कारण शोधण्यासाठी खरं तर विखेंवर जबाबदारी दिलेली आहे. मात्र विखेंचे आणि चव्हाणांचे हे संबंध अत्यंत जवळचे आहेत, कारण की ते काँग्रेसमध्ये असल्यापासूनचे हे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे ह्याची जी चौकशी शोधायला सांगितलेली आहे त्याची मूळ कारणं बाहेर निघतील का हा देखील एक प्रश्न आहे तो उपस्थित केला जातोय. त्यामुळे अशा पद्धतीने हे चौकशीचे अहवाल आहेत ते भाजपच्या वतीने आहे सर्वांना आहे ते सादर करण्यासाठी सांगितलेले आहेत. मात्र हे निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र ह्या निरीक्षकांनी योग्य ती चौकशी केली जाईल का असा देखील प्रश्न आहे तो उपस्थित केला जातोय, कारण की ज्यांचे संबंध आहेत अशा ठिकाणीच काही नेत्यांना आहे त्यांची त्या लोकसभेची आहे ती कारणं शोधण्यासाठी सांगितलेले आहेत. त्यामुळे अशामुळे कुठेतरी भाजपला याचा पुन्हा एकदा फटका बसू शकतो का अशी देखील एक चर्चा आहे ती संबोधली जाते. त्यामुळे पुन्हा एकदा ही निरीक्षक बदली करतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या संदर्भात सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.